सुप्रभात मित्रांनो, आजचा तिसरा दिवस उशीर सकाळी. आता मी चाललो घरी. घर पूर्ण साफसफाई वगैरे करून झालंय आणि बाकी बाहेरचे मित्र म्हणजे थांबले. आता पण घर लॉक करू आणि बाहेर निघू. घर जसं होतं तसं परत लॉक केलंय. आपल्या दोन्ही गाड्या तयार आहेत आणि आता इकडून निघू. बाय बाय. तर घरी निघता निघता आम्ही विचार केला की घराच्या इकडे एक मंदिर आहे, तिकडे पाया पडून जाऊ. आता आम्ही सगळे पाया पडून आलो आहे, बाकीचे राहिले आहेत. मग इकडून निघू. तर आता आपण आलो आहोत आकाशच्या घरी, चोरेगाव उमरज. इथे इथे त्याच्या गाडीची पूजा करणार आहे. मग पेढे वेढे खाऊन परत आम्ही आमच्या रस्त्याला. नितीन वर्सेस बस. दिवा नितीन पाटील व्लॉग्स मस्त पासून वाचत आलेले. आम्हाला आता आवळे काढतोय. आवळे आपले आवळे चोर, आवळे चोर. आवळे ताजे ताजे. आणि आकाशच्या घराच्या इकडे हे गणपतीचे कारखाने आहेत. गणपती बनवले दिसू शकतात तुम्हाला. आणि हा लालबागचा राजा, त्यांची मूर्ती. आणि इथे हे चाललंय मूर्त्यांच्या पेंटिंगचं काम. तर असा बघितला आपण एक छोटासा गणपतीच्या मूर्तीचा कारखाना. आता आपण परत आलो आकाशच्या इकडे गाडीची पूजा करायला. अमर द फ्रूटमॅन आता संत्री घेऊन आले कुठून तरी. अमरलाच कुठून भेटतात काय माहित. ओ ते बघा त्या झाडाचे काढले त्यांनी. तर अमरने ढापून आणलेली संत्री खायचं चालू आहे. आता चालली आकाश आणि दीपकच्या गाडीची पूजा. मस्त पैकी पूजा करणार आहेत. आता चाबी चाकांना गुलाल लावते. गुलाल लाव ना साईडला. ए शान्या कसा लावायचा. अरे इथे लाव असा असा लाव. हा चाललाय प्रथमेश चा मान सन्मान. प्रथमेश नाही चालते काय नाही. दोघांची वाटी.
आलो आहोत पालीच्या खंडोबाला, पालीच्या खंडोबाचं दर्शन घेऊ आता आपण. तर आता आपण आत मंदिरात आलो आहोत, मंदिराच्या परिसरामध्ये. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, खाली सगळीकडे पिवळं पिवळं दिसेल तुम्हाला, ही हळद आहे सगळीकडे हळद. जर जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा, अगर तुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा, पाव में तोडा कमरी करा पटा मिहिर मस्तकी तुरा, ओबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल बघा. ही ती खंडोबाची तलवार. एवढी मोठी आहे बघा. तर आता आपलं खंडोबाचं दर्शन घेऊन झालंय, पालीचा खंडोबा. आता इकडे आपण इथून परत घरच्या दिशेने निघालं. सातारामध्ये कदाचित आपण थांबणार आहे लाटकर बंधूच्या इकडे पेढे घ्यायला. सागरला माहिती आहे तिकडे खूप चांगले कंदी पेढे भेटतात, आणि मग तिकडून जेवून परत प्रवास सुरू. तर आता आपण आलो आहोत साताऱ्याला, थोडंसं आत आहे हायवेवरून, स्पेशली पेढे घ्यायला. त्यांचं एक दुकान आहे लाटकर पेढेवाले, हां नाही लाटकर बंधू स्वीट्स. तर इकडे खूप अप्रतिम कंदी पेढे भेटतात असं सागरने आम्हाला सांगितलं, आणि आम्ही एकदा घेतली होते जेव्हा आम्ही सातारला गेलेलो. तर तो व्लॉग नितीन पाटील व्लॉगचा तो मी आय बटनमध्ये प्रोव्हाइड करेन. आता आज जाऊया आणि पेढे घेऊया. पेढे घेऊन झाले सगळ्यांचे, आता पॅकिंग चालू. तर आपले पेढे घेऊन जात आहेत, तुम्हाला पण घ्यायचे असतील तर तुम्ही लाटकर बंधू इथे येऊन पेढे घेऊ शकता. सुट्टी जाऊन आपल्याला एक चांगलं प्युअर व्हेज हॉटेल भेटलंय, तर हॉटेलचं नाव आहे हॉटेल अन्नपूर्णा. आता आपण इकडे जेवायला चाललं, आता बघू जेवू, भूक कारण खूप लागली. तर हे आहे हॉटेल अन्नपूर्णा. आता आम्ही चाललो परत घरच्या दिशेला, 10-11 वाजतील वाटतं घरी पोहोचायला. बघू तर मित्रांनो, आपली कोल्हापूरची ट्रिप पूर्ण झाली आहे. आता आपण इकडे परत मुंबईला निघालोय, पेट्रोल भरत थांबलोय, मग इकडून मुंबईला जाऊन आपला विकेंड खतम. तर या व्लॉगमध्ये एवढंच, या व्लॉगमध्ये आपण कोल्हापूरचे एवढे जे प्रसिद्ध स्थान होते, महालक्ष्मी, पावनखिंड, परत शाहू पॅलेस, हे सगळं केलं आहे. तर तुम्हाला जी काही माहिती पाहिजे असेल ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, आणि व्हिडिओमध्ये मी बोललो आहे की किती एंट्री फी आहे, काय पार्किंगचे काय पैसे वगैरे, तर ते तुम्ही बघू शकता. तुम्ही पण असं एक प्लॅन करू शकता. आणि इथे लॉजेस वगैरे पण आहेत, मी माझ्या घरी राहिलो होतो माझ्या मित्रांसोबत. पण तुम्ही जर कोल्हापूरला राहता प्रॉपर तिकडे तुम्हाला खूप सारे लॉज भेटतील, तर ते तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नाही तर लवकर सबस्क्राईब करा, आपले 500 सबस्क्रायबर पूर्ण झाले. भेटूया पुन्हा एकदा अशाच एकदा इंटरेस्टिंग आणि मजेदार ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि सतर्क राहा.